गुजरातमधल्या बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे ठिकठिकाणी थीक पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे भादर मधुबन आदी नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे गुजरातमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एन डी आर एफ एस डी आर एफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटर संदेशातून माहिती दिली आहे या कठीण काळात केंद्र आणि राज्य सरकार गुजरातमधील जनतेच्या सोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बिहार आसाम मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातल्या बहुतांश भागात आजही पावसाच्या सरी बरसत आहे येत्या चोवीस तासात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाट माथा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे